नमस्कार सर्वांना, या भागात मी आपणास तुमच्या आधार कार्डवर अनेक मोबाईल नंबर तर चालू नाहीत ना, ते कसे तपासायचे याविषयीचा एक अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी आपणासमोर सादर करत आहे। तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्या मोबाईलच्या गुगल ब्राउझरमध्ये जाऊन tafcop.digitelecom.gov.in या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर पुढे पहा tafcop कंज्युमर पोर्टल जे एक नंबरला दिसत आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी पहा एंटर युअर मोबाईल नंबर, जो तुम्ही आता करंट वापरत आहात तो नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। नंबर टाकल्याच्या नंतर रिक्वेस्ट OTP या बटणावर क्लिक करून OTP येण्याची वाट पाहायची आहे। आम्हाला OTP आलेला आहे, आलेला OTP त्या ठिकाणी टाईप करायचा आहे। त्यानंतर OTP टाईप करून झाल्यानंतर व्हॅलिडेट या बटणावर क्लिक केल्यावर पहा तुमच्या आधारवर वापरत असलेल्या मोबाईल नंबरची यादी तुमच्या पुढे दिसत आहे। या ठिकाणी आपण एक किंवा दोन सिम आपले कायमचे वापरायचे आहेत, पण जे सिम आपण यापूर्वी घेतलेले आहे पण आपण आता ते वापरत नाही ते सुद्धा सिम आपल्या आधारवर दाखवत आहे। त्यासाठी काय करायचे पहा, सुरुवातीला नेम ऑफ युजर त्या ठिकाणी आपलं नाव पूर्ण टाकायचं आहे, आणि ज्या सिमची आपल्याला आता आवश्यकता नाही किंवा आपल्याकडे ते सिम चालू नाहीत त्या सिमच्या पुढं जो चेकबॉक्स आहे त्याच्यावर क्लिक करून तीन ऑप्शनमधील जो दुसरा ऑप्शन आहे नॉट रिक्वायर्ड याच्यावर क्लिक करून रिपोर्टवर टॅप करून झाल्यावर तुमच्या पुढं मॅसेज आला आहे पहा। अशा प्रकारे तुम्ही तुमचे जे बंद पडलेले नंबर आहेत किंवा तुमच्या आधारवर नोंदणी झालेला नंबर आहे तो नंबर तुम्ही तुमच्या आधारावरून कायमचा हटवू शकता। माहिती आपणास आवडली असेल तर नक्कीच माझे चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।